अमर प्रतिष्ठान बागलोहरे गावठाण नारायणगाव यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 207 रक्तदात्यांनी आपला रक्तदानाचा अधिकार बजावला आहे. अमर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य गेली 3 वर्षापासून रक्तदान शिबिराचे आयोजन करत आहे. संस्थापक अध्यक्ष संदीप नाईक यांच्या संकल्पनेतून प्रतिष्ठानच्या वतीने अनेक समाज उपयोगी उपक्रम वर्षभर राबविले जातात. हनुमान मंदिर व ज्ञानदीप सार्वजनिक ग्रंथालयाच्या प्रांगणात या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला जुन्नर तालुक्याचे युवा नेतृत्व अमित बेंटे, सुजित खैरे, अर्थसंपदा पतसंस्थेचे अध्यक्ष रमेश मिहित्रे, गणेश वाजके, रंगनाथ नाईक, डॉक्टर सदानंद राऊत, रवींद्र देवकर, रामदास अभंग, रोहिदास केदारे, आकाश बोरकर, धनंजय बिडवई, राजेंद्र कोढे, संतोष वाजगे, संतोष दांगट, आरिफ अतार, बाळासाहेब वावळ, प्रतीक जाधव, नंदू अडसरे, मुकेश वाजगे, हेमंत कोल्हे, संतोष बाळसराव, प्रतिष्ठानचे विक्रम नाईक, संदीप नाईक, शुभम नाईक, संतोष नाईक, सिद्धेश नाईक, मंगेश रायकर, रामदास नाईक, विकी बाळसराव, आकाश काकडे, योगेश चिलप, ज्ञानेश नाईक, अनिल मिहिरकर, पियुष रावळे, किरण नाईक, यश नाईक, अशोक नाईक, संतोष नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. आपण पाहत आहात याच रक्तदान शिबिराची काही निवडक क्षणचित्रे. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.